राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला एक वर्षपूर्ती झाल्याने जिल्हाभर पदयात्रेचे आयोजन, मिरजेत समारोप. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झाल्याने काँग्रेसकडून जिल्हास्तरीय भारत जोडो पदयात्रेचे आयोजन केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काढलेल्या भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. या यात्रेद्वारे त्यांनी शहर, गाव, खेड्यापाड्यात जाऊन देशाच्या नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आता काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते या एकदिवसीय पदयात्रेद्वारे राहुल गांधी यांच्या पदयात्रेच्या चित्रफिती जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत. पदयात्रेचा कार्यक्रम शुक्रवारी मिरज पूर्व भागातून घेण्यात आला, तर मिरजेत दाखल झाल्यावर भव्य मिरवणुकीने मिरजेतील किसान चौक येथील जाहीर सभेने या पदयात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, काँग्रेसप्रेमी नागरिकांनी भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर यात माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, जितेश कदम, नगरसेवक संजय मेंढे, आयाज नायकवडी, करण जामदार, राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे, वसीम रोहिले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नेते कार्यकर्ते उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेण्याकरता आपल्या सांगली जिल्ह्यातील जे लोक आम्हा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जे आशीर्वाद देतात, ज्या तरुणांच्या बळावर आम्ही समाजकारण राजकारण करतो, भावना समजून घेण्याकरता, आमच्या माता भगिनींच्या भावना समजून घेण्याकरता ही सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही जनसंवाद यात्रा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आजपासून त्याची सुरुवात केलेली. सांगली जिल्ह्यामध्ये